आबा साहेब, आज दूध संघाच्या निवडणुकीसाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? बस अर्ज दाखल केला. पण आता सर्वपक्षीय पॅनल संदर्भात कुठल्याही बैठका या ठिकाणी झालेल्या नाहीयेत, तर नेमकं काय आपलं मत काय? सर्वपक्षीय पॅनल झालं पाहिजे, आता गती मिळेल, वेग येईल. आज लास्ट डेट आहे नॉमिनेशन फॉर्म भरायचे, त्याच्यानंतर बसू आम्ही. तुमचं काय मत आहे, सर्वपक्षीय पॅनल या ठिकाणी झालं पाहिजे कसं? संस्थेच्या हिताच्या दृष्टीने जे काही आहे ते सर्व काही व्हायला पाहिजे. पण भाजपने एक अशी भूमिका घेतली की एकनाथ खडसे जर असतील तर त्यांना डावलून सर्वपक्षीय पॅनल या ठिकाणी झालं पाहिजे. भाजपच्या मताशी सहमत आहात आपण? नाही, आता ते भाजपचं मत आहे, तो काही विषय नाही आहे. पण आता सगळ्यांच्या भूमिका काय आहेत, काय नाही, त्या भूमिकांमध्ये किती तथ्य हे सगळं पडताळून आम्ही निर्णय घेऊ. पण तुम्हाला काय वाटतं, खडसे असले पाहिजे का? नाही, आता मी कोणी असतं कोणी नसतं हे काही मी एकटा ठरवू शकत. आबा, मागच्या काळाचा इतिहास जर पाहिला तर एनडीडीबीच्या सहकार्याने अवसायनात गेलेला दूध संघ तुम्ही भरभराटीला आणला, संचालक मंडळात देखील होते. नेमकं खडसेंची भूमिका त्यात महत्वाची होती असं मानलं जातं. आता खडसेंना डावलून भाजप आणि इतर जे काही विरोधक आहेत त्यांच्या मते याला डावल त्याला डावल हे मी स्वतः काही असं करत नाही. पण आता कोणी काय भूमिका घेतलेली, त्यांच्या मागे काय त्यांचा विचार आहे, काय सगळ्यात चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. आता शिंदे गटाकडून देखील मोठे चेहरे दूध संघामध्ये सक्रिय झाल्याचं दिसत आहे, त्याबाबत काय सांगाल? बघा, नॉमिनेशन पेपर भरणं, प्रत्यक्ष उमेदवारी लढणं हा फरक आहे. जोपर्यंत विड्रॉवल होत नाही तोपर्यंत हे सारं पिक्चर काही क्लिअर होणार नाही. एक गोष्ट राहील आमची, या दूध संघामध्ये जेवढे जास्तीत जास्त दूध संघाचे हित बघणारे जेवढे लोक घेतात जेवढे घेऊ, आणि संस्था फार मोठी आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, सेन्सिटिव्ह, अशा प्रकारचं काम या ठिकाणी चालतं. आणि म्हणून राजकीय आमचे सगळे ज्या महत्त्वाकांक्षा असतील किंवा अजून जे काही सगळे आमचे राजकीय मतं असतील ते बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे हित, अंतिम हित हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून या संस्थेमध्ये काम व्हायला पाहिजे. पहिल्यांदा एक राजकीय वळण लागलेलं या दूध संघामध्ये, कसं वाटतं या राजकीय वळणाला? नाही, ते राजकीय वळण दुर्दैवी विषय येतो, तो लावू नये. संघ हित आणि त्या माध्यमातून शेतकरी हित, सभासदांचं हित, या गोष्टीला सर्वोत्तम प्राधान्य देऊन या ठिकाणी काम व्हायला पाहिजे. आबासाहेब, दूध संघ आता मागच्या काळानंतर भरभराटीला आला, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा दूध संघावर आल्यात, खडसेंचा थेट आरोप आहे. हे बघा, आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुठल्याही संस्थेत कोणालाही उभा राहायचा अधिकार, तो त्या कोणत्या हेतूने उभा राहतोय हे त्याच्या त्याला माहिती आहे. राष्ट्रवादीने पण स्वबळाची तयारी केलेली आहे. अजून मग अजून पिक्चर क्लिअर नाही, काय होतं काय नाही,